मुंबईचा समुद्र आणि मिठी नदी स्वच्छ करून मिठी नदीतून जलवाहतूक करण्याचं स्वप्न नितीन गडकरी. महाराष्ट्रात स्वीडिश उद्योगांची गुंतवणूक वाढवण्यासाठी शासन सर्वतोपरी सहाय्य करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. राज्यातल्या सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी महाफार्म ब्रँडचा पंजाबमध्ये शुभारंभ. शोभिवंत झाडांच्या नर्सरी व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कृषी विद्यापीठांमधून उद्यानशास्त्रावर संशोधन करण्याचा विचार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून व्यक्त. आणि गज चक्रीवादळाचा तामिळनाडूला मोठा तडाखा, 12,000 लोकांचं स्थलांतर, उत्तर भारतात थंडीचा कडाका. नमस्कार, 11:00 बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. मुंबईचा समुद्र आणि मिठी नदी स्वच्छ झाली पाहिजे, शिवाय मिठी नदीतून जलवाहतूक सुरू व्हावी आणि या नदीमध्ये स्वच्छ पाणी असावं हे माझं स्वप्न आहे, असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री तसंच जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. नव्या भारताची संकल्पना या विषयावर मुंबईतल्या वेलिंगकर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते. आपला भारत देश संपूर्ण विश्वामध्ये महाशक्ती झाला पाहिजे हीच आपल्या सगळ्यांच्या मनातली इतकड भावना आहे. पण जगातली ही सुपर पॉवर आपल्याला बनायचं असेल आज आपल्याला कोणत्या दिशेने गेलं पाहिजे याचं मंथन करणं हे आपल्या सगळ्यांच्याच बरोबर सरकारमध्ये असणारे लोक असतील, सरकारच्या बाहेर असणारे लोक असतील, एज्युकेशनमध्ये किंवा अन्य क्षेत्रात काम करणारी मंडळी असतील, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला पुढल्या 50 वर्षात काय करायचं आहे याचं व्हिजन आपल्याला ठरवावं लागेल. देशाचा विकास साधायचा असेल तर पुढच्या 50 वर्षांचा विचार करायला पाहिजे असं ते म्हणाले. नेत्रदान करणं शक्य आहे मात्र दृष्टीदान करता येऊ शकत नाही असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं. 1,00,000 कोटी रुपयांच्या मुंबई दिल्ली अशा द्रुतगती महामार्गाचं काम सध्या सुरू आहे. 2.5 वर्षांमध्ये हे काम पूर्ण होऊन मुंबई दिल्ली हे अंतर 12 तासात गाठता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबई गोवा महामार्गाच्या नवीन रस्त्याचं उद्घाटन पुढल्या वर्षी 15 ऑगस्टपूर्वी करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. ठाणे विरार जलमार्ग विकसित करण्यासाठी 1,200 कोटी रुपयांची तरतूद केल्याचंही त्यांनी सांगितलं. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये उभारण्यात येणाऱ्या क्रूज टर्मिनलमुळे येत्या वर्षभरामध्ये 950 क्रूज येतील, त्यामुळे 2.5 लाख रोजगार निर्मिती होईल असंही ते म्हणाले. महाराष्ट्रामध्ये स्वीडिश उद्योगांची गुंतवणूक वाढवण्यासाठी शासन सर्वतोपरी सहाय्य करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. राज्यातल्या विविध स्वीडिश कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रतिनिधींनी मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. स्वीडिश कंपन्यांना देण्यात येणाऱ्या विविध पायाभूत सुविधा, सोयी सवलती आणि इतर विषयांवर यावेळी चर्चा झाली. उद्योगांना लागणारं निर्यात शुल्क कमी करणं तसंच व्हॅट आणि जीएसटी प्रणालीसंदर्भात उद्योगाभिमुख धोरणासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील गुंतवणूक, पर्यावरणपूरक कामकाज पद्धती, त्यांची उत्पादनं, रोजगार संधी अशा विषयांवर या स्वीडिश अधिकाऱ्यांना यावेळी माहिती देण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक पुनर्वापर या संबंधांमध्ये राज्य शासनाला सहकार्य करण्याची तयारी या कंपन्यांनी दाखवली. राज्यातल्या सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी महाफार्म ब्रँडचा शुभारंभ पंजाबमध्ये करण्यात आला अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. चंदीगड इथल्या विक्री केंद्रांवर आणि लुधियाना इथं आयोजित पंजाब मार्कफेड प्रदर्शनामध्ये महाफार्मची सुरुवात झाली. सहकारी संस्थांनी तयार केलेल्या उत्पादनांचं ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि मार्केटिंग करण्यासाठी हा ब्रँड तयार केला आहे. यात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांची वैशिष्ट्य असलेला सेंद्रिय गुळ, काळा मसाला, काजू, हळद पावडर या उत्पादनांचा समावेश आहे. पंजाब आणि महाराष्ट्रातल्या कृषी मालाची तसंच कृषी प्रक्रियायुक्त पदार्थांच्या विक्रीची व्यवस्था निर्माण केली तर दोन्ही राज्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळू शकेल असं देशमुख म्हणाले. नर्सरी व्यावसायिकांना शोभिवंत लोकांच्या उत्पादनामध्ये येणाऱ्या अडचणी इतर समस्या सोडवण्यासाठी कृषी विद्यापीठामध्ये उद्यानशास्त्र अर्थात हॉर्टिकल्चर संशोधन सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. महाराष्ट्र नर्सरी मेन असोसिएशन आणि ग्लोबल कन्सल्टिंग यांच्या संयुक्त विद्यमानं पिंपरी इथल्या हिंदुस्थान अँटीबायोटिक्सच्या मैदानावर हॉर्टिकल्चर आधारित हॉर्टी प्रो 2018 हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.
त्याच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. शेतीत किंवा नर्सरीमध्ये काम करताना एखादं संशोधन विकसित होऊ शकतं. अशा संशोधनाचा फायदा सर्वांना मिळायला हवा, त्यामुळे या क्षेत्राचा विकास होईल असं मत त्यांनी मांडलं. या प्रदर्शनादरम्यान 10 चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. हॉर्टिकल्चरवर आधारित व्यवसायांच्या संधींवर प्रदर्शनात मार्गदर्शन करण्यात येणार असून विविध विषयांवर आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. येत्या रविवारी म्हणजे 18 तारखेला प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. भारतीय उद्योग महासंघाच्या मुख्य वित्तीय अधिकाऱ्यांची 11वी परिषद काल मुंबईत आयोजित करण्यात आली होती. दिवाळखोरी प्रकरणातून योग्य तो धडा घेऊन उद्योगांना कार्यक्षमतेसाठी जबाबदारीनं वागावं असं आवाहन रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर एस एस मुंद्रा यांनी केलं. जगातल्या सर्वच अर्थव्यवस्थांना सध्या मोठ्या बदलांना सामोरा जावा लागत आहे. भारतीय त्याला अपवाद नाहीत. भारतीय अर्थव्यवस्थेवर जागतिक आव्हानांच्या होणाऱ्या परिणामांबाबत उद्योग जगतातल्या तज्ञांनी मतं आणि याबाबतचा दृष्टिकोन याविषयी या परिषदेमध्ये चर्चा झाली. नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन यांच्या वतीनं धन्वंतरी जयंतीनिमित्त आयुर्वेदिक व्याख्यान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रसिद्ध वैद्य सौरभ जोशी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. धन्वंतरीला आयुर्वेदातल्या परंपरेनुसार आद्य वैद्य मानलं जातं. आयुर्वेद हे प्राचीनतम शास्त्र असून आजच्या युगातही या शास्त्राच्या सिद्धांतावर आधारित चिकित्सा उपयुक्त आणि यशस्वी ठरते. जनस्वास्थ्यासाठी प्रसन्न आयुष्य जगणं म्हणजे आयुर्वेद आहे असे विचार सौरभ जोशी यांनी यावेळी मांडले. आयुर्वेदामध्ये प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार उपचार केले जातात, त्यामुळे आयुर्वेदात कोणताही धोका नाही आणि दुष्परिणाम देखील नाहीत, म्हणून आयुर्वेदाला महत्व आहे असंही जोशी यावेळी म्हणाले. बोन्साय वृक्षकलेसाठी गेल्या 35 वर्षे कार्यरत असणाऱ्या पुण्याच्या बोन्साय कलाकार आणि प्रशिक्षक प्राजक्ता काळे यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद करण्यात आली आहे. काळे यांनी पुण्यातल्या आपल्या फार्ममध्ये 3333 बोन्साय वृक्षांची लागवड केली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुण्यात त्यांचा सत्कार करण्यात आला. बोन्साय म्हणजे वामन वृक्ष ही मूळ भारतीय कला आहे. देशात 0% आयात आणि 100% निर्यात मोठा सहभाग हे ध्येय साध्य करण्यासाठी अशा कला जतन करण्याची गरज मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. प्राजक्ता काळे यांचं बोन्साय प्रदर्शन हे खूप सुंदर आहे. धन हे माणसाच्या शेवटच्या श्वासापर्यंत कामी येतं, पण वन हे पुढच्या जन्माच्या पहिल्या श्वासासाठी कामी येतं असंही मुनगंटीवार म्हणाले. बोन्साय केलेला शासन सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासनही वनमंत्र्यांनी यावेळी दिलं. गेल्या 35 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर विविध वृक्षांच्या सुमारे 150 प्रजाती काळे यांनी विकसित केल्या. यासाठी काळे यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. मुंबईमध्ये अत्रेय आणि पॉप्युलर प्रकाशनाच्या वतीनं कवयित्री शिरीष पै यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ज्येष्ठ कवयित्री आणि समीक्षक प्रभा गणोरकर यांना 2018 वर्षासाठीचा शिरीष पै पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मराठा दैनिकामध्ये आचार्य अत्र्यांसोबत काम केलेले ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी शिरीष पै यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडून दाखवले. यावेळी शिरीष पै लिखित समग्र हायकू संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं. आचार्य अत्रे तसंच शिरीष पै आणि मीना देशपांडे यांच्या 15 ई-बुक्सचं प्रकाशनही यावेळी झालं. 58व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला कालपासून सांगली जिल्ह्यामध्ये मिरज इथं सुरुवात झाली. भाजपचे प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं. उद्घाटनानंतर अथांग हे 2 अंकी नाटक सादर झालं. पश्चिम महाराष्ट्रातले 19 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा 3 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सोलापूरच्या भारतीय मजदूर संघ शाखेच्या वतीनं संघटित आणि असंघटित कामगार मेळावा आणि मागणी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत धुमाळ यावेळी उपस्थित होते. समान काम समान वेतन, कंत्राटी कामगारांना तत्काळ सेवेत घेणं तसंच कामगारांना आर्थिक सामाजिक आणि आरोग्यविषयक सेवा पुरवणं या आणि इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. कायम बदली आणि कंत्राटी कामगारांचं सामाजिक आर्थिक आणि कौटुंबिक जीवन उंचावण्यासाठी कामगार अद्ययावत बदल करावेत, कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी भारतीय मजदूर राज्यभर आंदोलन करून संघातर्फे कामगारांना न्याय मिळवून देईल असं धुमाळे म्हणाले. मातृत्व रजेवर असणाऱ्या महिलांच्या 26 आठवड्यांपैकी 7 आठवड्यांचा पगार सरकारतर्फे देण्यात येईल अशी घोषणा महिला आणि बालविकास मंत्रालयानं केली आहे. महिना 15,000 पेक्षा अधिक पगार असणाऱ्या सरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या महिलांना याचा लाभ होणार आहे.
सरकारनं भर पगारी मातृत्व रजा 12 आठवड्यांवरून 26 आठवडे केल्यानंतर खासगी कंपन्या गरोदर स्त्रियांना कामावर घेण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तसंच काही कंपन्या स्त्री कर्मचाऱ्यांना धारेवर धरत असल्याच्या अनेक तक्रारी मंत्रालयाकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. क्रिकेट. आयसीसी महिला विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेमध्ये आयर्लंडवर विजय मिळवून भारत उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. आयर्लंडनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय संघानं 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 145 धावा केल्या. मिताली राजनं 56 चेंडूत 51 धावा फटकावल्या तर स्मृती मानधनानं 29 चेंडूत 33 धावा केल्या. 146 धावांचं लक्ष ठेवून मैदानात उतरलेल्या आयर्लंडच्या संघाला मात्र 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 93 धावाच करता आल्या. राधा यादवनं 25 धावांच्या मोबदल्यात 3 बळी घेतले. या विजयामुळे भारतानं उपांत्य फेरी गाठली. ऑस्ट्रेलियाचा संघ याआधीच उपांत्य फेरीत गेला आहे. जोरदार वारा आणि तुफानी पावसासह गज चक्रीवादळ तामिळनाडूच्या पब्बन आणि कडलोरच्या समुद्रकिनारी धडकला आहे. या पार्श्वभूमीवर तामिळनाडू आणि पुद्दुचेरीला ऑरेंज अलर्ट जारी केला होता. तसंच शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. 100 किलोमीटर प्रतितास वेगानं वारे वाहत आहेत. नागापट्टणम जिल्ह्यातल्या जवळपास 12,000 अधिक नागरिकांना 331 मदत छावण्यामध्ये हलवण्यात आलं आहे. तामिळनाडू किनारपट्टीवर काही ठिकाणी भूस्खलन झाल्याचं वृत्त आहे. नागापट्टणम जिल्ह्याचा बहुतांश भाग आणि लगतच्या भागात वादळाचा जोर कायम आहे. ते शांत व्हायला आणखी बरेच तास लागणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. मध्य पश्चिम तामिळनाडू आणि केरळ मार्गे ते अरबी समुद्रात पोहोचेल. या चक्रीवादळामुळे दक्षिण भारतातल्या काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. उत्तर भारतातल्या जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे थंडीचा कडाका वाढला आहे. काही ठिकाणी तापमानामध्ये घट होऊन 0.0 अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईचा समुद्र आणि मिठी नदी स्वच्छ करून मिठी नदीतून जलवाहतूक करण्याचं स्वप्न नितीन गडकरी. महाराष्ट्रात स्वीडिश उद्योगांची गुंतवणूक वाढवण्यासाठी शासन सर्वतोपरी सहाय्य करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. राज्यातल्या सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी महाफार्म बँडचा पंजाबमध्ये शुभारंभ. शोभिवंत झाडांच्या नर्सरी व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कृषी विद्यापीठांमधून उद्यानशास्त्रावर संशोधन करण्याचा विचार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून व्यक्त. आणि गज चक्रीवादळाचा तामिळनाडूला मोठा तडाखा, 12,000 लोकांचं स्थलांतर, उत्तर भारतात थंडीचा कडाका. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.